नमस्ते, मीरास किचनमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. आज आपण नाश्त्यासाठी झटपट तयार होणारे चीज कॉर्न अप्पे कसे तयार करायचे ते आपण आज येथे पाहणार आहोत. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. प्रथम आपण येथे मिक्सरचे भांडे घेऊन त्याच्यात आपण अर्धी वाटी उकडलेले मक्याचे दाणे घालणार आहोत. मक्याचे दाणे मिक्सरमध्ये घालून झाले की आपण याच्यामध्ये दोन हिरव्या मिरच्या व एक आल्याचा छोटा तुकडा घालणार आहोत. मिरचीचे प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. हे सर्व आपल्याला मिक्सरला बारीक करून घ्यायचे आहे. या पद्धतीने आपण मिक्सरला बारीक करून घेतलेले आहे. आपण येथे रव्याचे अप्पे बनवणार आहोत. त्यासाठी आपण एका बाऊलमध्ये एक वाटी रवा घेणार आहोत. रवा जाड किंवा बारीक कुठलाही चालेल. रवा बाऊलमध्ये घालून झाला की जे आपण मक्याचे दाणे मिक्सरला बारीक केले होते ते आपण याच्यात घालून घेणार आहोत. पाव वाटी शिमला मिरची बारीक कट करून घातलेली आहे. पाव वाटी गाजर, पाव वाटी उकडलेले मक्याचे दाणे, अर्धी वाटी दही. दही घालून झाले की चमच्याने आपल्याला हे सर्व मिक्स करून घ्यायचे आहे. मिश्रण आपले व्यवस्थित मिक्स करून झाले आहे तर आत्ता आपण याच्यामध्ये लागेल तसे थोडे थोडे पाणी घालून बॅटर तयार करून घेणार आहोत. आपले बॅटर तयार झालेलं आहे तर आपल्याला या पद्धतीचं बॅटर हवं आहे. रवा आपला छान फुलण्यासाठी आपण 10 ते 15 मिनिटासाठी याच्यावरती झाकण ठेवणार आहोत. 15 मिनिट झालेले आहेत तर आपण झाकण काढून पाहूया. रवा आपला खूप छान असा फुलला गेलेला आहे. चवीनुसार मीठ घालायचे आहे. 1/2 चमचा हळद, 1/2 चमचा लाल मिरची पावडर, 2 चमचे बारीक कट केलेली कोथिंबीर. हे सर्व आपण चमच्याने मिक्स करून घेणार आहोत. बॅटर आपलं व्यवस्थित मिक्स झालेलं आहे तर आता आपण याच्यामध्ये 1/2 चमचा सोडा घालून आपण लगेचच याच्यावरती थोडेसे पाणी घालणार आहोत व हे बॅटर आपल्याला मिक्स करून घ्यायचे आहे. तुमच्याकडे खायचा सोडा नसेल तर त्याच्या जागेवरती तुम्ही इनो पावडर घातली तरी चालेल. अप्पे बनवण्यासाठी आपलं बॅटर तयार आहे. अप्पे पॅन गरम झालं की आपण याच्यावरती थोडे थोडे तेल घालून घेणार आहोत. अप्पे पॅनमधले तेल गरम झाले की शेगडीची फ्लेम आपल्याला लो करायची आहे. मगच आपण चमच्याने याच्यामध्ये बॅटर घालून घेणार आहोत. अप्प्याचे बॅटर घालताना आपल्याला जास्त घालायचे नाही, थोडे थोडेच घालायचे आहे. मी येथे चीज क्यूबचे तुकडे करून घेतलेले आहेत, ते आपण याच्यामध्ये घालणार आहोत. एका चीज क्यूबमध्ये 6 तुकडे होतात. आता आपण या चीजवरती थोडे थोडे बॅटर घालून घेणार आहोत. या पद्धतीने आपण बॅटर घालून झालेलं आहे तर आत्ता आपण याच्यावरती झाकण ठेवून 5 मिनिटासाठी शिजवून घेणार आहोत. 5 मिनिट झालेले आहे तर आत्ता आपण झाकण काढून पाहूया. अप्पे आपले खूप छान असे शिजलेले आहेत तर आत्ता आपण अप्पे पलटी करून घेणार आहोत. तुम्ही बघू शकता अप्पे खालून छान असे खरपूस भाजले गेलेले आहेत. हे अप्पे तुम्ही मुलांच्या डब्यामध्येही देऊ शकता. दुसऱ्या बाजूनेही आपल्याला अप्पे 3 ते 4 मिनिट भाजून घ्यायचे आहेत. अप्पे आपले छान भाजलेले आहेत तर आत्ता आपण एका प्लेटमध्ये काढून घेणार आहोत. राहिलेले सर्व अप्पे या पद्धतीने तयार करून घ्यायचे आहेत. हे अप्पे खाण्यासाठी चवीला खूप सुंदर लागतात. खाण्यासाठी गरमागरम चीज कॉर्न अप्पे तयार आहेत. हे अप्पे तुम्ही सॉस किंवा पुदिन्याच्या चटणीबरोबर खाऊ शकता. तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा, शेअर करा व चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.